नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते. यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं, शिवसेनेचे अर्जुन खोतकर अगदी काही वेळातच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. खोतकर काही वेळात मातोश्रीवर दाखल होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे खोतकरांची समजूत काढणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खोतकर यांनी दानवेंच्या विरोधात दंड थोपटलेले आहेत. खोतकर आणि दानवे यांच्यात दिलजमाई होणार का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. जालन्यातला तिढा सुटता सुटत नाहीये आणि त्यामुळे अर्जुन खोतकर आता मातोश्रीवर अगदी थोड्याच वेळात दाखल होण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, का अधिक माहिती या संदर्भात, खोतकर कधीपर्यंत मातोश्रीवर दाखल होतील? शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे कोणत्याही क्षणी मातोश्रीवरती दाखल होणार आहेत. अजून ते इथे आले नाहीत, मात्र ते ऑन द वे आहेत, प्रवासामध्ये आहेत. थोड्याच वेळात ते मातोश्रीवरती दाखल होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघ लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी आक्रमकपणे तयारी देखील केलेली आहे. त्यांच्या या तयारीमुळे तिथले जे विद्यमान खासदार आहेत, भाजपचे राव प्रदेश अध्यक्ष आणि स्थानिक खासदार रावसाहेब दानवे, हे प्रचंड व्यथित झालेले आहेत. त्यामुळे अस्वस्थ झालेले रावसाहेब दानवे यांची देखील समजूत काढली जात आहे. त्यात दुसरीकडे अर्जुन खोतकर यांची देखील समजूत काढली जात आहे. त्या दोघांमध्ये दिलजमाई करण्याचे अनेक प्रयत्न झालेले आहेत, अनेक बैठका झालेल्या आहेत, अनेक चर्चा देखील झालेल्या आहेत. मात्र अर्जुन खोतकर यांनी त्यांच्या आक्रमक स्वभावानुसार जाहीरपणे सांगितलेलं आहे की मी अजून निवडणुकीचं मैदान सोडलेलं नाही आहे, माझी लढण्याची इच्छा कायम आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्या आक्रमक जे काही तेवर आपण बघतो आहे ते कुठेतरी आज थंड पडतील का, किंवा त्यांची समजूत काढण्यास उद्धव ठाकरे यांना यश मिळेल का, हे पाहावं लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अर्जुन खोतकर नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहायला मिळणार आहे. एकूणच आपल्याला सूत्रांकडून एक महत्त्वाची माहिती मिळते, ती म्हणजे अर्जुन खोतकर आज मातोश्रीवरती येणार आहेत, उद्धव ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दोघांमध्ये जी काही चर्चा होणार आहे त्या चर्चेनंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भाजपसोबतचा युतीचा मेळावा देखील होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची दिलजमाई झाल्याचं स्टेजवरती म्हणजे व्यासपीठावरती जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. तिथे या दोघांना एकत्र आणलं जाणार आहे, दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचं देखील तिथून जाहीर केलं जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यापूर्वीची जी चर्चा आहे ती आज होणार आहे. अर्जुन खोतकर मातोश्रीवरती येणार आहे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी काही चर्चा होणार आहे त्यानंतर त्यांचं समाधान होणार आहे का हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे रावसाहेब दानवे यांची देखील भेट जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत होणार आहे आणि असं देखील सांगितलं जात आहे की रावसाहेब दानवे हे देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि अर्जुन खोतकर हे देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. दोन्ही पक्षातल्या प्रमुखांची जी बैठक आहे, भेट आहे, ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आज दिवसभरामध्ये. या बैठकी संपल्यानंतर उद्या या दोन्ही नाराज उदय, त्यामुळे एकूणच आज दिवसभर लक्ष हे मातोश्रीवर लागणार आहे. पुढची बातमी सुद्धा त्याच संदर्भात आहे, कारण लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची यादी आज जाहीर होणार आहे. आज शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर करतील आणि या पहिल्या यादीत सर्वाधिक उमेदवार असतील असं म्हटलं जात आहे. पहिल्या यादीमध्ये सर्वाधिक उमेदवार घोषित केले जातील, त्यामुळे हे 23 उमेदवार नेमके कोण असतील, पारंपरिक मतदारसंघ कायम राहणार आहेत का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. याचविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, आणखीन एका बातमीकरता म्हणून मातोश्रीवर लक्ष लागलेलं आहे, कारण पहिली यादी आज जाहीर होण्याची दाट चिन्ह आहे. अगदी बरोबर आहे, खूप मोठा आजचा मुहूर्त साधलेला आहे युतीने, कारण दिल्लीमध्ये भाजपची देखील महत्त्वाची बैठक होते, भाजपकडनं देखील त्यांच्या उमेदवारांची यादीची घोषणा होणार आहे. तर मातोश्रीवरनं शिवसेनेची जे उमेदवार आहेत त्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. आपल्याला ज्या सूत्रांकडनं माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेचे ज्या 23 लोकसभा मतदारसंघ आहेत त्या 23 लोकसभा मतदारसंघातल्या 23 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांची यादी, पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या 19 उमेदवारांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या 19 उमेदवार नेमकं कोण असेल याबद्दल देखील खूप चर्चा सुरू आहे. आपण त्यांची जी संभाव्य यादी आहे तीच आपण इथे सांगणार आहोत. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे, उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तिकर, ठाण्यामधून राजन विचारे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, पालघरमधून श्रीनिवास वनगा,
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघ हा आतापर्यंत भाजपकडे होता तो आता शिवसेनेला देण्यात आलेला आहे। या संदर्भातली जी माहिती आहे सर्वात प्रथम न्यूज 18 लोकमतने दाखवली होती त्यावरती आज अधिकृत शिक्कामोर्तब देखील होणार आहे। पालघर हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आलेला आहे। तिथले श्रीनिवास वनगा हे चिंतामण वनगा यांचे सुपुत्र आहेत त्यांना उमेदवारी देणार आहे शिवसेनेकडून ते अधिकृत उमेदवार असणार आहेत। त्यानंतर रायगडमधून अनंत गीते उमेदवार असणार आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत कोल्हापूरमधून संजय मंडलिक हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांनी नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। कालच ते मातोश्रीवरती येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गेलेले आहेत। त्यांची देखील उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आहे। नाशिकमधून हेमंत कोळसे असतील, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे असतील, शिरूर लोकसभा मतदारसंघामधून शिवाजीराव आढळराव पाटील हे असतील, तर औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे, वाशिममधून भावना गवळी, बुलढाणामधून प्रतापराव जाधव, रामटेकमधून कृपाल तुमाणे, अमरावतीमधून आनंदराव वर्सुल आणि परभणीमधून संजय जाधव हे उमेदवार असणार। हे 19 उमेदवार जे आहेत त्यांची आज यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर ज्या उमेदवारांच्या नावावरून अजूनही अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही असे मतदारसंघ म्हणजे मावळ आणि उस्मानाबाद आहे। मावळमधून श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत, तर उस्मानाबादमध्ये रवी गायकवाड हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहे। ह्या दोघांच्या नावावरती अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे। तर सातारा आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघसुद्धा शिवसेनेकडे तिथे खूप मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते। सातारामध्ये पुरुषोत्तम जाधव आणि भाजपचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे सध्या भाजपमध्ये आहेत, मात्र त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडनं उमेदवारी त्यांची जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यांच्यामध्ये चुरस अजूनही कायम आहे। तर दुसरीकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्यामध्ये चुरस आहे। सातारा आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दोन उमेदवारांची चुरस असल्यामुळे तिथे कोणाला नेमकी उमेदवारी देणार हे पाहावं लागणार आहे। मावळ, उस्मानाबाद, सातारा आणि हिंगोली हे चार लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यांची उमेदवारी जी यादी आहे ती दुसऱ्या यादीमध्ये असणार आहे। त्यांची यादी जी आहे त्याच्या काही दिवसात जाहीर केली जाणार आहे, मात्र सध्या तरी 19 उमेदवारांची यादी जी आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर करणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। निश्चित उदय धन्यवाद तुम्ही दिलेल्या 19 या सविस्तर माहिती करता। आपण पाहतोय की 19 उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष मातोश्रीवर लागलेलं आहे, कारण खोतकरांचा निर्णय सुद्धा बाकी आहे आणि यादीचा सुद्धा। पुढची बातमी सुद्धा महत्वाची आहे, कारण मित्रपक्ष शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपची सुद्धा पहिली यादी आज जाहीर होण्याची दाट चिन्ह आहेत। देशात पहिल्या टप्प्यात जिथं मतदान होणार आहे त्या जागांचा समावेश या यादीत असेल असं कळतंय। पहिल्या यादीवर चर्चा करण्यासाठी आज भाजपच्या निवडणूक समितीची नवी दिल्ली मुख्यालयात बैठक सुद्धा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अन्य वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत।